किरटगाव या ठिकाणी भव्य समाज मेळाव्याच्या निमित्तानं सर्व समाजातून आलेले सर्व समाज बांधव, ग्रामस्थ, महाराष्ट्रातून आलेले सर्व जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी आणि महिला भगिनी, खऱ्या अर्थानं नावं मला वाटतं इथं आता 80-90 नावं आहेत, त्याच्यामुळं कुणाचीच नावं घेत नाही, कारण पहिल्यांदा मी सर्वांची या ठिकाणी माफी मागतो, कारण सासवडला एक कार्यक्रम होता, ह्या कार्यक्रमाच्या नंतर 2 दिवसांनी तो कार्यक्रम आपण तारीख दिली होती आणि त्या ठिकाणी पत्रिका छापल्यानंतर मला समजलं की आपण एकाच दिवशी 2 तारखा दिल्यात, पण 2 तासाचा 2.5 तासाचा रस्ता या, त्याच्यामुळं त्या ठिकाणी मी कार्यक्रमाला हजेरी लावून निघणार होतो. रामराजे निंबाळकर त्या ठिकाणी आल्यानंतर मला काय तिथून लवकर येता येणार, त्याबद्दल पहिल्यांदा सर्वांची मी माफी मागतो. आपल्याला खूप उशीर या ठिकाणी बसावं लागलं, भुका पण सगळ्यांना लागलेल्या असत्या आणि रविवारचं काहीतरी वेगळं जेवण आहे असं त्यांनी सांगितलं आहे. खऱ्या अर्थाने हे कार्यक्रमाचं नियोजन करत असताना ज्या कार्यकर्त्यांना काहींना वाटत होतं की आता नाना दांडी मारणार आहे, पण मी लवकर फोन कार्यक्रमात सुद्धा फोन उचलले आणि सांगितलं की मी नक्की येतोय, उशीर होईल. आणि त्याच्यामध्ये युवकाध्यक्ष आणि जस साहेबांचं पण बराच वेळ त्या ठिकाणी बेलवंडीच्या त्या ठिकाणी आपल्या रेल्वे फाटकावरती गेला, त्याच्यामुळं त्यांना पण यायला उशीर झाला. आज या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण सर्वांनी नियोजन केलेलं आहे. आपले पोलीस खात्यातले आपले डवळे मेजर असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांची सर्व टीम असेल, ह्या सर्वांनी अतिशय परिश्रम घेऊन या ठिकाणी कार्यक्रम ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्यांनी पाठीमागे तारखेचं सांगितल्यानंतर कार्यक्रमाला रविवार, हा रविवार म्हणजे त्यांच्या सुट्टीप्रमाणे ते मागतात कायम, पण खऱ्या अर्थानं माझ्या कुटुंबामध्ये ह्या सुट्ट्याचं दिवस आहे. आता इंग्लिश मिडियमला असल्यामुळं मुलांच्या सुट्ट्या, अजून एक मुलगी जी आहे त्याची सुट्टी संपलेली नाही, त्यांनी रविवार मला मागितला होता, पण खऱ्या अर्थाने मला ते रविवारसुद्धा त्यांना देता आला नाही. पण हा अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करताय. याच्यामध्ये आपण जे पदाधिकारी नेमवलेले आहेत, नगर जिल्ह्यातले जे पदाधिकारी नेमवलेले आहेत, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा त्यांना एक सांगतो की आपण पदाधिकारी झाल्यानंतर आपण संघटनेचे जबाबदार व्यक्ती होता आणि आपल्यावरती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपण इथून पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पाळायचं. आपण ज्यावेळेस पदाधिकारी होतो आणि पदाधिकारी झाल्यानंतर आपल्याला समाजाचं हित कशात आहे, आपला समाज कुठं आहे, आपल्या समाजाचा सर्वे करणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर जे आपण 2 भाग केलेले आहेत, संगमनेर जिल्ह्यामध्ये सर्वे चालू झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वे चालू झालेला आहे, तसं ह्या भागामध्ये आपण सर्वे कसा करायचा त्याचे फॉर्म आपण या ठिकाणी आपण या आत्ता त्या सरांनी मला दाखवले. खऱ्या अर्थाने हे गरजेचं आहे, कारण रामोशी समाज किती आहे काय आहे हे आत्ता आपल्याला एक वर्षभरात आपण बरेचसा डाटा आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपण कार्यक्रम घेतो, अनेक ठिकाणी आपण समाजाच्या हिताचे कार्यक्रम घेतो, पण ज्यावेळेस प्रत्येकजण सांगतं की आद्य क्रांतीवीर राजा उमाजी नायकांच्या जयंतीचं काम झालं, मी खऱ्या अर्थाने या गावातले जे नेते आहे सर्व यांना सांगू इच्छितो की एकत्र आल्यानंतर काय होतं याचं आम्हाला अतिशय म्हणजे जिवंत उदाहरण आमच्या समोर आहे की अनेक अनेक संघटना, 21-22 संघटना महाराष्ट्रामध्ये होत्या, इथून मग अनेक मोर्चे झाले, आंदोलनं झाली, पण कुठल्याही सरकारला ते काय सुचलं नाही. ज्यावेळेस आपण एकत्र आलो, महाराष्ट्रामध्ये सर्वांची मूठ बांधली, त्यावेळेस मित्रांनो रोडवर आपण उतरलो, लाखोच्या संख्येने आपण मोर्चे घेतले आणि त्याच्यानंतर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या. मागण्या उमाजी नायकांना आजपर्यंत दरोडेखोरांच्या यादीमध्ये होते ते महापुरुषांच्या यादीत आले, त्यांचं राष्ट्रीय स्मारक 4-5 कोटीचं राष्ट्रीय स्मारक चालू आहे, त्यांचे 8वीच्या धड्यामध्ये त्यांचा इतिहास आला, अनेक रामोशी वतनांचे जे प्रश्न होते ते बऱ्यापैकी मार्ग लागलेले आहेत.
पण एवढ्यावरच न थांबता याच्यामध्ये आपल्या राजाला आपण आज खऱ्या अर्थानं आपण माणसामध्ये बसल्यासारखं मला वाटायला लागलं. कारण आपला राजा जिथं आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक म्हणला जायचा त्या राजाची आपण दरवर्षी जयंती साजरी करायचो आणि त्या राजाला आजपर्यंत दरोडेखोरांच्या यादीमध्ये बसावं लागलं होतं. आज ते महापुरुषांच्या यादीमध्ये आले, आपले आंदोलनं झाली, आपले जे काय मोर्चे झाले सगळे एकत्र आलो, आपल्या सगळ्यांच्या ताकदीने सगळ्याच्या नीतीने आपण सगळ्याच्या एकदम एकत्र आल्यामुळे हे आपले बऱ्याचशा मागण्या पूर्ण झाल्या. खरोखर या ठिकाणी त्या BJP सरकारला सुद्धा मी धन्यवाद देतो. कारण इथून मागच्या काळामध्ये अनेक सरकार आले आणि गेले पण रामोशी समाजाकडे अजून कुणीही दुखून पाहिले नव्हतं. आता मित्रांनो इथून पुढच्या काळामध्ये आपल्या समाजाचं शिक्षण झालं पाहिजे. आपण उमाजी नायकांचे वंशज आहोत, उमाजी नायकांचे आपण एक वेगळ्या पद्धतीने उमाजी नायकांनी ह्या महाराष्ट्राकरता योगदान दिलेलं आहे त्याचे आपण वंशज आहोत. आत्ता आपल्याला थोडक्यात म्हणजे उमाजी नाईक ज्यावेळेस त्यांची जयंती सरकारी साजरी झाली त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं समाधान वाटलं की आपण आज रामोशी जन्माला आलेलं सार्थक झालं. आणि इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे उमाजी नायकांचा व इतिहास आणि ती इथून पुढे चालू राहणार आहे पण समाजाकरता आपण काय करणार आहे. आपला समाज शिक्षणापासून वंचित आहे, आपला समाज खऱ्या अर्थानं ह्या नगर जिल्ह्यामध्ये कमी आहे पण सातारा असन, सांगली असन, कोल्हापूर असन, सोलापूर असन, नाशिक असन, अनेक जिल्ह्यांनी आपला समाज आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचा समाज आहे पण शिक्षणाचे भरपूर हाल त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गरिबी आपल्या पाचवीला पुजलेली आहे. अशा पद्धतीमधून संघटनेचं काम इथून पुढच्या काळामध्ये त्या समाजाला शिक्षणाच्या प्रभावात कसं आणायचं, समाजाकरता शिक्षणामध्ये काय केलं पाहिजे संघटनेने, त्याच्यामधून आपली मुलं UPSC MPSC करता कशी मुलं पुढं गेली पाहिजेत ह्या सर्व गोष्टी आपल्या समोर आहेत आणि इथून पुढं समाजाकरता त्या पद्धतीने संघटना काम करणार आहे. आपला रामोशी समाज जसं भाऊंनी सांगितलं की 1.5 कोटी समाज आपला महाराष्ट्रामध्ये आहे. खऱ्या अर्थानं या गावातले नेते या ठिकाणी आहेत. मी या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की 5 जिल्ह्याचा जो हिशोब केला आहे 5 जिल्ह्याचा सर्वे आपल्याजवळ आलेला आहे मित्रांनो. नगर सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा 4 जिल्ह्याचा आपल्याकडे आता सर्वे आला आहे. त्याच्यामधला सातारा जिल्ह्यामधलं जर तुम्हाला उदाहरण सांगितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 30,000, 35,000, 40,000 आपला समाज आहे आणि तिथं जेवढे आमदार निवडून आले 7,000, 8,000, 10,000 मताच्या पुढं कोणी आलेलं नाही. म्हणजे आपली एवढी मोठी ताकद या ठिकाणी आहे की आपण 31 आमदारचं आता आपण जे 31 आमदार क्या जे मतदारसंघ आहेत ते 31 आमदार आपण ठरवू शकतो एवढी मोठी रामोशी समाजाची ताकद आहे. पण आजपर्यंत खऱ्या अर्थानं दुर्दैव आपलं की आपला पंचायत समिती सदस्य सुद्धा नाही, आपला जिल्हा परिषद सदस्य सुद्धा नाही, आपला आमदार तर सोडून दे, आपला मार्केट कमिटी कोण नाही, खरेदी विक्री संघ कोण नाही. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्या राजकीय प्रवाहामध्ये येणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आपण कोणत्या पक्षामागे जायचं किंवा कुठल्या पक्षाला मदत करायची किंवा कोण आपल्याकरता काय करणार आहे याच्यापेक्षा आपल्या समाजाकरता कोण काय करतं ही गरजेचं आहे. आपण प्रत्येक ठिकाणी आता जे सर्वे केलेले आहेत आपण मुख्यमंत्र्यांना देणार आहे. आमच्या समाजाकरता इथून पुढच्या काळात आपण काय करणार आपण विचारणार आहे आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय घेऊन कोणाच्या पाठीमागे जायचं आपण ते ठरवणार आहे. आपण रामोशी समाजात जन्माला आलो, रामोशी समाजाचा इतिहास खास खऱ्या अर्थानं मी कुणाला दोष देत नाही पण रामोशी समाजच खऱ्या अर्थानं हा इतिहास विसरलेला आहे. आपल्याला एवढा मोठा वारसा आहे मित्रांनो, उमाजी नायकांचा आपल्याला वारसा आहे, बहिर्जी नायकांचा आपल्याला वारसा आहे, आपल्याला बेडर कनाप्पांचा वारसा आहे. अनेक क्रांतिकारक ह्या महाराष्ट्राकरता आणि देशाकरता फासावर आपले गेलेले आहेत. आपल्याला मित्रांनो 15,000 हेक्टर जमीनही आपल्याला वतनं दिलेले आहेत. ते वतनं आज आपल्याकडे 1 एकर पण कोणाकडे गावणार नाही कारण आपलं अज्ञान आहे. आपण आळशी आहोत, आपण इमानदार आहोत आणि ह्या इमानदारीमुळं ज्या पाटलाक आपण काम करायचो, ज्या पाटलाच्या शेतीमध्ये काम करायचो त्याच पाटलाने आपल्या जमिनी लिहून घेतल्या. 15,000 हेक्टर जमिनी
जर आपल्या रामोशनला असत्यान तर त्या काही चोऱ्या करीत होते म्हणून दिलते का? त्या जमिनी आपण लढवय्या होतो, आपण ह्या देशाकरता, ह्या महाराष्ट्राकरता आपलं बलिदान दिलं आपल्या पूर्वजांनी आणि त्याच्याकरता आपल्याला त्या जमिनी दिलत्या, पण त्या सुद्धा जमिनी आपल्यापासून आज लुटल्या गेलेल्या आहेत. त्या जमिनी सुद्धा आपण जशा काय म्हणजे बरेचसे पाठीमागं आम्ही जे साहेबांनी त्या ठिकाणी ऑफिसला, आपल्या हेड ऑफिसला सोलापूर जिल्हा एकच जिल्हा आपण बोलावला होता, 700 एकराचे फाईल त्या ठिकाणी आलते एका दिवसामध्ये. 700 एकरामध्ये मित्रांनो एकही जमीन अशी नाही की 20-25 लाखाच्या आतली जमीन नाही. आणि जी लोक आहेत ती लोक आज त्यांचं खायचं आले, त्यांच्या मुलांचं शिक्षण करायचं आलं आहे, इतकं लुटलं आपल्याला. खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राकरता, ह्या देशाकरता जे आपलं बलिदान आहे ते पूर्ण आपल्याला म्हणजे आपण फक्त लुटलं म्हणजे फक्त इमानदारी करतो. एखादा म्हणला रामोशी समाज खूप इमानदार, रामोशी समाज खूप चांगला, शब्द दिला की शब्दाला पाळतो, पण खऱ्या अर्थानं त्या शब्दाचा एवढा मोठा आपला घात झालेला आहे.